महाराष्ट्रातील छप्पन मुस्लिम बहुल शहरांमधील मुस्लिम समाजाच्या आर्थिक सामाजिक आणि शैक्षणिक मागासलेपणाचा सर्वे टी आय एस एस या संस्थेच्या माध्यमातून महाराष्ट्र शासन यांनी जाहीर केलेला आहे वास्तविक देश पातळीवर मुस्लिम समाजाच्या संदर्भामध्ये भारतीय जनता पार्टीच्या सरकारची काय भूमिका आहे हे वेगळ्या सांगण्याची आवश्यकता नाही सबका साथ सबका विकास हा मंत्र मोदी साहेबांनी दिला होता आणि दोन हजार दोन हजार चौदाच्या नंतर ह्या देशातल्या मुस्लिम समाजाच्या संदर्भामध्ये भारतीय जनता पार्टीच्या राजवटीमध्ये काय काय घडलं हे देखील सांगण्याची आवश्यकता नाही परंतु जर महाराष्ट्र सरकारचा हेतू शुद्ध असेल तर त्याचं स्वागतच आहे त्याचबरोबर काँग्रेस राष्ट्रवादीने मुस्लिम समाजातील शैक्षणिक आर्थिक आणि सामाजिकरित्या मागासलेल्या असलेल्या विद्यार्थ्यांच्या संदर्भामध्ये पाच टक्के शैक्षणिक आरक्षणाची तरतूद केली होती त्याच्या संदर्भामध्ये आता शिंदे फडणवीस सरकारचं काय म्हणणं आहे हे देखील शिंदे फडणवीस सरकारने स्पष्ट करावं महाराष्ट्राच्या ईडी सरकारचे वनमंत्री सुधीर भाऊ मुनगट्टीवार उद्योग मंत्री उदय सामंत यांना महाराष्ट्र सोडून गुजरातला जाऊन प्रशासकीय कामाचे धडे गुंतवणूक कशी आणायची राज्यामध्ये त्याच्याबाबतचे धडे आणि इतर औद्योगिक संदर्भामधली माहिती घेण्यासाठी गुजरातला जावं लागतं मला वाटतं महाराष्ट्रासाठी ह्याच्यापेक्षा दुर्दैवी सरकार असू शकत नाही खऱ्या अर्थाने महाराष्ट्रासाठी ही फार मोठी शोकांतिका आहे महाराष्ट्र जो नेहमीच प्रत्येक गुंतवणुकीच्या दृष्टिकोनातून अव्वल नंबर राहिलेला राज्य आहे देशामध्ये महाराष्ट्राचं एक वेगळं आगळं महत्व आहे आणि त्याच त्याच महाराष्ट्रातला प्रकल्प गुजरात पळवून नेते ईडी सरकार आल्या आल्या महाराष्ट्रातून फॉक्सकॉनचा प्रकल्प गुजरातला जातो त्याआधी महाराष्ट्रात आणि देशात भाजप सरकार असताना केंद्र स्तरातील अनेक महत्वपूर्ण कार्यालय हे गुजरातला जातात आणि राज्यातले भारतीय जनता पार्टीचे नेते हदबल अवस्थेत असल्यामुळे काहीच करू शकत नाही आणि आज तेच नेते गुजरातमध्ये जाऊन गुजराताचं विकास मॉडेल ह्याचा अभ्यास करायला जात आहे प्रशासकीय गोष्टींचा अभ्यास करायला जात आहे औद्योगिक धोरणांचा अभ्यास करायला जात आहे मला वाटतं ईडी सरकारच्या समोर एवढी मोठी नामुष्की गुजरातच्या दृष्टिकोनातून कधीच आली नव्हती महाराष्ट्रातल्या नागरिकांनी महाराष्ट्रातल्या उद्योग क्षेत्रातल्या लोकांनी नेहमीच महाराष्ट्रावर विश्वास ठेवलेला हो आहे आज महाराष्ट्राची विश्वासार्हता काय हा साधारण प्रश्न औद्योगिक जगातले लोक आता विचारू लागले आहेत